नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची आनंद वार्ता आज दिनांक 8 फेब्रुवारी रोजी जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारसीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी अप्पासाहेबांची भेटही घेतली. अप्पासाहेबांना पुरस्कार जाहीर झाल्याने पुरस्काराची उंची वाढली असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. अप्पासाहेबांचं जे या महाराष्ट्रासाठी देशासाठी जे योगदान आहे, मग त्यामध्ये व्यसनमुक्ती आहे, अंधश्रद्धा निर्मूलन आहे, स्वच्छता अभियान आहे, वृक्षारोपण आहे, अगदी किती सांगू शकत नाही एवढी कामं आहेत. बैठका आहेत, अध्यात्म आहे, सगळंच आहे. त्यांचं कार्य एवढं आहे की ते शब्दामध्ये वर्णन करता येणार नाही. आणि म्हणून आपलं सरकार जे आहे, या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन झालं. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि सगळ्यांच्याच पाठीशी अप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत, सरकारच्या पाठीशी अप्पासाहेबांचे आशीर्वाद आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने आम्ही सगळेजण या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याचं बळ प्रेरणा अप्पासाहेबांच्याच कडून आम्ही घेत असतो. आणि म्हणून आम्ही यावर्षी ठरवलं, मी आणि देवेंद्रजी आणि आमच्या सर्व मंत्रिमंडळाने, सुधीर भाऊ आपले त्या खात्याचे मंत्री आहेत, की अप्पासाहेबांना या वर्षीचा महाराष्ट्र राज्याचा सगळ्यात बहुमान आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला हा पुरस्कार देण्याची संधी मिळाली. अप्पासाहेबांचं कार्य एवढं मोठं आहे, हिमालया एवढं, की ते कुठल्याही मापामध्ये मोजता येणार नाही. आणि म्हणून हा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार, शासनाचा जो महत्त्वाचा बहुमान आहे, तो दिल्यामुळे खऱ्या अर्थाने त्या पुरस्काराचीच उंची वाढलेली आहे. 14 मे 1946 रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉक्टर दत्तात्रय तथा अप्पासाहेब धर्माधिकारी गेले 30 वर्ष निरूपणातून समाज मनावर संस्कार करतायत. अंधश्रद्धा, बाल संस्कार केंद्र, व्यसनमुक्ती, वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान यांसारखे लोकाभिमुख उपक्रम डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे अविरत राबवण्यात येतात. त्यांनी विशेष बाल संस्कार बैठका सुरू केल्या असून गोरगरीब आदिवासी वाडी वस्त्यांवर व्यसनमुक्तीचं मोठं कार्यही केलंय. प्रतिष्ठानचे हे संपूर्ण कार्य पूर्णतः विनामूल्य असून कोणत्याही प्रकारची फी अथवा सेवा हे प्रतिष्ठान आकारत नाही. दिवंगत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे सुपुत्र व समर्थ रामदास स्वामी यांच्या श्रीमद दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून निरूपण करणारे डॉक्टर पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी हे स्वच्छता दूत म्हणूनही ओळखले जातात. श्री सदस्यांवर आलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्यांना स्थिती देऊन उभं करणं तसंच त्यांना योग्य मार्गदर्शन करणं हे धर्माधिकारी कुटुंबियांचं मूळ कार्य. श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती रेवदंडा अलिबाग यांच्या माध्यमातून डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांनी 1943 सालापासून या कार्याची सुरुवात केली. आज तेच कार्य तेवढ्याच जोमाने तत्परतेने जगभर पोहोचवण्याचे कार्य अप्पासाहेब धर्माधिकारी करतायत. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी अप्पासाहेबांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलंय. सचिनदादा, राहुलदादा, उमेशदादा धर्माधिकारी यांच्या रूपाने धर्माधिकारी कुटुंबियांची तिसरी पिढीही तेवढ्याच तळमळीने या समाज कार्यात सक्रिय आहे. यापूर्वी 2014 मध्ये अप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉक्टर डीवाय पाटील विद्यापीठ नेरूळने त्यांच्याकडून विद्यालंकार ही मानद पदवी देऊन सन्मानित केलं होतं.
2017 त्यांना चौथा सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. आता त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्याचं घोषित केलंय. या बातमीने श्री सदस्यांमध्ये अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. वादळवारा लाईव्ह साठी धनंजय कवठेकर, अलिबाग. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.